सात्वी गणित विषयातील सांख्यिकी या प्रकरणातील वारंवारता वितरण सारणी यावर आधारित सराव संच पंचावन्न आज आपण पाहणार आहोत त्याआधी विद्यार्थी मित्रांनो काही गोष्टी लक्षात ठेवा प्राप्तांकाचे वर्गीकरण सोप्या पद्धतीने करण्यासाठी ताळ्याच्या खुनाचा वापर करतात बघा ह्या ज्या ताळ्याच्या खुना आहेत याचा वापर कशासाठी करतात प्राप्तांकाचे वर्गीकरण सोप्या पद्धतीने करण्यासाठी दोन पहा खुनांची संख्या वारंवारता दाखवते पहा जी आपण ताळ्याच्या खुना शोभ्या रेषेच्या साहाय्याने दाखवतो ती काय सांगते सांगा वारंवारता दाखवते अशा प्रकारच्या सारणीलाच वारंवारता सारणी असे म्हणतात कोणत्या सारणीला वारंवारता सारणी म्हणतात तर खुनांची संख्या वारंवारता दाखवते त्याला काय म्हणतात वारंवारता सारणी म्हणतात प्राप्तांकांची संख्या मोठी असते त्यावेळी वारंवारता सारणीचा उपयोग सरासरी काढण्यासाठी होतो बघा आपण ही जी वारंवारता सारणीवर उदाहरणे सोडवतो so तर त्याचा उपयोग कशासाठी होतो सांगा आपल्याला सरासरी काढण्यासाठीच होतो परंतु ही सरासरी आपण केव्हा काढू शकतो जेव्हा प्राप्तांकाची संख्या मोठी असते त्यावेळी या वारंवारता सारणीचा उपयोग आपल्याला सरासरी काढण्यासाठी होतो तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमच्या वहीवर सुद्धा लिहून ठेवा तर यावर आधारित आज आज आपण सरावसांचं पंचावन्न पाहणार आहोत प्रश्न पहिला पहा एका वर्गातील तीस मुलांची उंची सेंटीमीटरमध्ये दिली आहे त्यावरून वारंवारता सारणी तयार करा बघा उदाहरणामध्ये आपल्याला इथं तीस मुलांची ही उंची दिलेली आहे पहा आणि ही कशामध्ये आहे सेंटीमीटरमध्ये आहे तर आता आपण सुरुवातीला काय करूयात वारंवारता सारणी तयार करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत पहिल्या कप्प्यामध्ये आहे प्राप्तांक प्राप्तांक दुसऱ्यामध्ये आहे ताळ्याच्या खुना आणि तिसऱ्यामध्ये काय सांगा वारंवारता तर या गोष्टी सारणी तयार करण्यासाठी आपल्याला महत्त्वाच्या आहेत सुरुवातीला आपल्याला काय करावं लागणार आहे सांगा ही जी आपल्याला माहिती दिलेली आहे उंची तर यामध्ये सर्वात लहान अंक कोणता आहे आणि सर्वात मोठा अंक कोणता आहे हे आपल्याला बघावं लागणार आहे तर यावर नजर टाकून बघा सर्वात लहान अंक आपल्याला कोणता दिसतो सांगा तर यामध्ये सर्वात लहान एकशे एकतीस आहे पहा आणि सर्वात मोठा कोणता दिसतो आपल्याला इथं एकशे चाळीस मोठा दिसत आहे पहा म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे ह्या प्राप्तांकामध्ये एकशे एकतीसपासून एकशे चाळीसपर्यंत ता नंबर टाकावा लागणार आहेत पहा एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे तेहतीस असं कुठंपर्यंत नंबर टाकावं लागणार आहे आपल्याला एकशे चाळीसपर्यंत नंबर टाकावा लागणार आहेत एकशे सदोतीस एकशे अडोतीस एकशे एकोणचाळीस आणि एकशे चाळीस लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत आपण नंबर टाकलेले आहेत आता हे ताळ्याच्या खुनामध्ये आपल्याला काय करायचं पहा आता हे जे एकशे एकतीस आहे उंची आपली सेंटीमीटरमध्ये दिलेली या माहितीमध्ये किती वेळा आली आहे ते आपण पाहूयात एक त्यानंतरनं दोन आणि तीन एकशे एकतीस किती वेळा आलेला आहे सांगा तीन वेळा म्हणून ताळ्याच्या खुनामध्ये आपल्याला अशा तीन उभ्या रेषा माराव्या लागणार आहेत म्हणजे वारंवारता काय येणार हे जे ताळ्याच्या खुना आहेत यांची संख्या म्हणजेच काय असते सांगा वारंवारता असते म्हणजे याची वारंवारता तीन येणार आहे आता एकशे बत्तीस बघूयात आपण किती वेळा आले एक दोन थीन, थीन थी ले ले तीन तीन वेळा चाललेलं आहे पहा म्हणजे इथंसुद्धा तीन उभ्या रेषा येणार आहेत आणि त्याची वारंवारता सुद्धा किती येणार आहे तीन येणार आहे आता एकशे तेहतीस बघा एक दोन तीन चार पाच पाच वेळा आलेला आहे पहा म्हणजे आता काय करावं लागणार आहे सांगा आपल्याला एक दोन तीन चार आता पाचवी उभी रेश पुढं मारायचं नाही तर ह्याच्यावर अशी आडवी रेश मारायची म्हणजे हे किती झाले पाच म्हणजे ह्याची वारंवार तर किती येणार आहे पाच येणार आहे आता पुढचं एकशे चौतीस बघा एकशे चौतीस एक दोन तीन किती वेळा आले सांगा एकशे चौतीस तीन वेळा आलेला आहे म्हणजे तीन उभ्या रेषा मारायची ह्याची वारंवारता येणार तीन आता एकशे पस्तीस बघा एक दोन तीन हे सुद्धा तीनच आहे एकशे पस्तीस पण म्हणजे तीन उभ्या रेषा येणार इथं ताळ्याच्या खुनामध्ये आणि याची वारंवारता पण तीन येणार एक एक आता एकशे छत्तीस बघा किती आहे एकशे छत्तीस एक दोन दोन वेळा चालेल म्हणजे इथं दोन उभ्या रेषा येणार आणि वारंवारतामध्ये दोन येणार आता एकशे सदोतीस बघूयात एकशे सदोतीस एक दोन एकशे सदोतीससुद्धा किती वेळा आले सांगा दोन वेळा म्हणजे इथे दोन उभ्या रेषा येणार आणि याची वारंवारता पण दोनच येणार एकशे अडोतीस बघा आता एकशे अडोतीस फक्त एक वेळा आला आहे म्हणजे इथे एकच उभी रेषा येणार आणि ह्याची वारंवारता एकच येणार आता एकशे एकोणचाळीस बघूयात आपण एक दोन तीन तीन वेळा आले म्हणजे इथं तीन उभ्या रेषा येणार आणि ह्याची वारंवारता किती येणार तीन येणार आता एकशे चाळीस बघा एकशे चाळीस एक दोन तीन चार आणि हे पाच म्हणजे काय करावं लागणार आपल्याला एक दोन तीन चार आणि हे पाच तर आता ही जरी आपली वारंवारता कारे सारणी तयार केली आपण आता आपल्याला काय काढायचं सांगा एकूण वारंवारता म्हणजेच काय सांगा यांबरोबर काढायचे आता एकूण वारंवारता ही ही जी आपली इथं वारंवारता यांची बेरीज असते बरोबर आहे तर बेरीज करूयात आपण तीन तीन, तीन सहा आणि चार दहा आणि एक अकरा बारा तेरा चौदा सतरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि पाच तीस बघा म्हणजे ही एकूण वारंवारता जी आहे ती ही एकूण प्राप्तांकाची संख्या आपली तीस मुलांची दिलेली आहे पहा म्हणजे त्या संख्या एवढीच येते म्हणजेच बरोबर किती आलं आहे तीस आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो सराव संच पंचावन्नमधील आणखीन तीन प्रश्न आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात